महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरे. मित्रांनो, आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा संपूर्ण जगभरामध्ये ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, किल्ले, राजवाडे आणि मंदिरे आहेत, जी महाराष्ट्राबरोबर भारताच्या भव्य भूतकाळाची साक्ष देतात. महाराष्ट्रामध्ये खूप ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिरे आहेत, जी त्यांच्या ऐतिहासिक परंपरा, संस्कृती आणि समृद्ध संपत्तीमुळे ओळखली जातात. भारताबरोबर महाराष्ट्रातील अनेक मंदिरांकडेही मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे आणि यातील मंदिरांची संपत्ती ही दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील या मंदिरांची एकूण संपत्ती ही कोट्यवधी रुपयांच्या पुढे आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील सर्वाधिक संपत्ती असलेले मंदिर कोणते आहे हे जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 5, दगडूशेठ गणपती मंदिर. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये दगडूशेठ गणपती मंदिराचा 5वा क्रमांक लागतो. दगडूशेठ गणपती मंदिर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे या शहरामध्ये स्थित आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर हे पुण्यातील बुधवारपेठ या ठिकाणी स्थित आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची कीर्ती ही संपूर्ण जगात पोहोचली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, हे मंदिर साधारणतः 130 वर्ष जुने आहे. या मंदिरामध्ये असणारी भगवान गणेशाची मूर्ती ही 40 किलो शुद्ध सोन्याने सुशोभित केलेली असून या मूर्तीचा 1 कोटीचा विमा देखील उतरवलेला आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराची एकूण संपत्ती ही 40 ते 45 करोड रुपये इतकी आहे. पुणे शहरातील स्वारगेट या बसस्थानकापासून दगडूशेठ गणपती मंदिर हे 2 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 4, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा 4था क्रमांक लागतो. महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर या ठिकाणी हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. पंढरपूरचे विठोबा मंदिर हे महाराष्ट्राबरोबर संपूर्ण भारतातील हिंदू भाविकांचे आराध्य दैवत आहे. या मंदिरातील विठुरायाची मूर्ती ही स्वयंभू असून वालुकामय शिलेची आहे. इसवी सन 1985 महाराष्ट्र शासनाने भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून विठ्ठल मंदिर हे आपल्या ताब्यामध्ये घेतले व समितीवर विश्वस्त पदाधिकारी, व्यवस्थापकीय कर्मचारी यांची नियुक्ती करून मंदिर व्यवस्थापनासाठी समिती स्थापन केली. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विठ्ठल मंदिरामध्ये पावती आणि ऑनलाईन दर्शनाच्या माध्यमातून 13 लाख रुपयाची देणगी तर दानपेटीत 43 लाख रुपयाचे दान जमा झाले आहे. विठ्ठल रुक्मिणी या मंदिराला मागच्या वर्षी 68 लाख रुपये इतकी देणगी मिळालेली आहे. पंढरपूर बसस्थानकापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे 1.5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 3, महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये 3र्या क्रमांकावर येते. हे मंदिर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर या शहरामध्ये स्थित आहे. महालक्ष्मी मंदिर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर भारतातील देवींच्या 52 शक्तिपीठांपैकी तर महाराष्ट्रात असलेल्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. महालक्ष्मी मंदिर हे एक जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. भक्तांनी केलेला नवस फेडण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेच भाविक या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात. मुकुट परिधान केलेली या देवीची मूर्ती ही रत्नापासून बनवलेली आहे. या मूर्तीचे वजन हे साधारणतः 40 किलोग्रॅम इतके आहे. वर्षातून 2 वेळेस या ठिकाणी उत्सव भरवला जातो, त्याला किरणोत्सव असे म्हटले जाते. यावेळेस भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. येथे येणारे भाविक हे श्रद्धेने मंदिरासाठी दान करत असतात. एका सर्वेनुसार 2019 आणि 2020 महालक्ष्मी मंदिराने 14 ते 15 कोटी रुपयाची कमाई केली आहे. कोल्हापूर बसस्थानकापासून महालक्ष्मी मंदिर हे 2 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 2, सिद्धिविनायक मंदिर. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये सिद्धिविनायक या मंदिराचा 2रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई या शहरामध्ये हे मंदिर स्थित आहे. हे मंदिर मुंबईच्या दक्षिण भागात प्रभादेवीजवळ आहे. सिद्धिविनायक मंदिर हे भगवान गणेशाला समर्पित असलेले एक हिंदू मंदिर आहे. मित्रांनो, सिद्धिविनायक हे मंदिर महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील ही श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये सिद्धिविनायक या मंदिराचा 5वा क्रमांक लागतो. धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असण्याव्यतिरिक्त हे मंदिर अनेक पर्यटकांचे लक्ष वेधून घेते, कारण या ठिकाणी बॉलिवूडचे अनेक सितारे हे दर्शन घेण्यासाठी येत असतात. हे मंदिर देशातील सर्वात पूजनीय धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. येथे असणारी गणपतीची मूर्ती ही भक्तांनी मागितलेल्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करते असे म्हटले जाते. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी येणारे भाविक भक्त हे मोठ्या श्रद्धेने दान करत असतात. या ठिकाणी दर महिन्याला साधारणतः 3 कोटी रुपये देणगी जमा होते. सिद्धिविनायक मंदिराची एकूण संपत्ती ही 75 ते 125 करोड रुपये इतकी आहे. नंबर 1, साईबाबा मंदिर.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये साईबाबा मंदिराचा पहिला क्रमांक लागतो। हे मंदिर महाराष्ट्राच्या अहमदनगर या जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी स्थित आहे। हे मंदिर प्रामुख्याने साईबाबांना समर्पित आहे। साईबाबा हे एक भारतीय गूढवादी योगी आणि आध्यात्मिक गुरु होते। साईबाबा हे पेशाने हिंदू होते की मुस्लिम हे स्पष्ट नाही, परंतु साईबाबांनी दिलेल्या शिकवणी या प्रत्येकाला देवावर विश्वास ठेवण्यास आणि कर्तव्य बजावण्यास प्रवृत्त करतात। शिर्डीचे साई मंदिर हे एक तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी विविध धर्माचे लोक दर्शनासाठी येत असतात। साईबाबा मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकीही एक आहे। हे मंदिर भारतातील तिसरे सर्वात श्रीमंत मंदिर आहे। दरवर्षी या मंदिरामध्ये करोडो रुपयाची देणगी जमा होते। साईबाबा मंदिराची एकूण संपत्ती ही 360 करोड रुपये इतकी आहे। या देणगीमध्ये सोने आणि चांदीचाही समावेश होतो। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 5 मंदिरांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्ही यापैकी कोणकोणत्या मंदिरांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।